विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक प्रकारची पुस्तके वाचतो. पुस्तकांना आपले मित्र समजतो. तर त्या पुस्तकांना आपण मित्र का समजतो? कारण त्या पुस्तकांमुळे आपले ज्ञान वाढते, आपले मनोरंजन होते, आपला वेळ कसा निघून जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे साहित्य आपल्याला पाहावयास मिळतात. मराठी भाषा ही विविध साहित्य प्रकाराने समृद्ध आहे. तर आज आपण मराठी भाषेतील वेगवेगळे साहित्य समजून घेणारा रंग साहित्याचे हा पाठ पाहणार आहोत. प्रथम आपण पाठाची प्रस्तावना समजावून घेऊ. बघा, आपले विचार भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायचे असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. तर सदर पाठ हा एक नाट्य स्वरूपातील असा हा पाठ आहे. तर बघा, सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. वर्गात सूचना आली. बघा, तर सुश्रुत हा एक मुलगा आहे. त्या सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या गावामध्ये नेण्याचे ठरले होते आणि त्यानुसार त्यांच्या वर्गामध्ये सूचना आली आणि त्याबाबत त्या विद्यार्थ्यांना त्या भिलार गावची माहिती सुद्धा दिली गेली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली, त्याबाबत एक फिल्म दाखवली आणि शिक्षकांनी त्या भिलार गावची माहिती सांगितली, एक चित्रपट त्या भिलार या गावाबत त्यांनी चित्रपट सुद्धा दाखवला. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला आणि जी काही माहिती शिक्षकांनी त्या भिलार या गावाविषयी सांगितली होती ती माहिती त्या सुश्रुतला अतिशय आवडली होती आणि तो आनंदाने घरी आला होता. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. काही वेळाने त्या सुश्रुतला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश परिधान करून त्या सुश्रुतच्या घरामध्ये आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ती मुले नाचत आहेत, कविता गात आहेत, त्याचप्रकारे त्या सुश्रुतला त्या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवत आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोणते तुम्ही इथे काय करत आहात? आणि त्यानंतर ज्यावेळेस ती मुले त्या सुश्रुतला उठवत होती तर त्यावेळेस त्या सुश्रुतने त्या मुलामुलींना विचारले की तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे का आला आहात? पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. आणि ज्यावेळेस त्या सुश्रुतने त्या मुलामुलींना विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे का आला आहात, तर त्यावेळेस त्या मुलामुलींनी सांगितले की आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे, आम्ही तुला भेटायला आलो आहोत. बघा, आता पुढे नाट्य स्वरूपात हा पाठ सुरू झालेला आहे. सुश्रुत, तुम्ही सगळे कोण आहात? सुश्रुतने त्या मुलामुलींना विचारले की तुम्ही सगळे कोण आहात? कथा काय म्हणते बघा. अरे असा घाबरतोस काय, हे सगळे आपले मित्रच आहेत, सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी, माझी ओळख तर तुला लहानपणापासून आहे. अरे मी आहे कथा, गोष्ट हे माझं दुसरं नाव. आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली ती पुस्तका स्वरूपातील ती मुलं मुली आणि त्यामधील कथा सुश्रुत काय म्हणते बघा, अरे आम्ही सगळे तुझे मित्रच आहोत. सुश्रुत, आपली ओळख कशी काय? कथा, आईच्या आजीच्या तोंडून हिसाबनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. तर त्यावेळेस ती कथा त्या सुश्रुतला म्हणते, तुम्हाला लहानपणापासूनच आईच्या आजीच्या तोंडून पंचतंत्र, हिसाबनीती, अकबर बिरबल या गोष्टी ऐकायची तुम्हाला सवय असते आणि तिथूनच तुमची आणि माझी ही ओळख होत असते. आता हिसाबनीती, हिसाबनीती, हिसाबनीती म्हणजे हिसाब या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी. हिसाब या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी या हिसाबनीतीमधील गोष्टीमध्ये प्राणीजगतामधील सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात. बघा, पंचतंत्र, पंचतंत्र म्हणजे
पंचतंत्र पंचतंत्रामधील गोष्टी म्हणजे पंडित विष्णू वर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर गोष्टी आणि अकबर बिरबल. तर अकबर बिरबल यांच्या चातुर्याच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. बघा सुश्रुत, हो आता आठवलं, आजी मला नेहमी कोल्हा उंदीर ससा कासव यांच्या गोष्टी सांगायची. आणि त्यानंतर सुश्रुत त्या कथेला म्हणतो की होय मला आठवलं, माझी आजी नेहमीच मला कोल्हा कासव ससा या प्राण्यांवरती आधारित मला अनेक गोष्टी सांगायची. कथा. बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. तर त्या ठिकाणी कथा सांगते की आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही दोन माझी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. बघा कोणती कथा असेल तर त्या कथेची सुरुवात जी असते ही अतिशय आकर्षक असते आणि त्या कथेचा शेवट हा अतिशय परिणामकारक केलेला असतो. सुश्रुत, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. तर त्या ठिकाणी सुश्रुत त्या कथेला विचारतो की तुझे आणखी काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या तासिकेला आम्हाला आमच्या मॅडम म्हणाल्या की आज आपण साहस कथा शिकूया. आता साहस कथा म्हणजे काय बघा. साहस कथा तर साहस कथेमध्ये एखादा पराक्रम धाडस शौर्य अशा गोष्टींचा त्या साहस कथेमध्ये अंतर्भाव असतो. कथा बघा अगदी बरोबर, परिकथा बोधकथा विज्ञान कथा ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. ज्यावेळेस तो सुश्रुत त्या कथेला म्हणतो की तुझे आणखी काही प्रकार आहेत का? कारण आज आमच्या मराठीत असे केला मॅडम म्हणाल्या की आपण आज साहस कथा शिकूया. त्यावेळेस कथा म्हणते की हो माझे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये परिकथा बोधकथा विज्ञान कथा ऐतिहासिक कथा असे अनेक प्रकार आपल्याला आढळतात. यामध्ये परिकथा, परिकथा म्हणजे काय बघा. परिकथा, परिकथेमध्ये सगळ्यात काल्पनिक बाबी समाविष्ट असतात, म्हणजे पंख असलेल्या त्याचप्रकारे हवेमध्ये उडत असलेल्या पर्या अशा अनेक गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर बोधकथा, बोधकथेमध्ये आपल्याला एखादा उपदेश बोध आपल्याला मिळतो, त्यांना बोधकथा म्हणतात. विज्ञान कथा, विज्ञान कथा म्हणजे शास्त्रातील संकल्पना स्पष्ट करणारा सुरस व चमत्कारी अशा कथा. ऐतिहासिक कथा म्हणजे काय ते समजून घेऊ. ऐतिहासिक कथा, ऐतिहासिक कथा म्हणजे इतिहासातील पराक्रमी व्यक्तीचे जीवन संघर्ष घटना इत्यादी बाबी दर्शवणाऱ्या कथा म्हणजे ऐतिहासिक कथा. तर ज्यावेळेस सुश्रुत त्या कथेला म्हणतो की तुझे आणखी काही प्रकार आहेत का? तर त्यावेळेस ती कथा म्हणते हो माझे आणखी काही प्रकार आहेत, त्यामध्ये परिकथा बोधकथा ऐतिहासिक कथा विज्ञान कथा अशा अनेक कथांचा त्यामध्ये समावेश होतो. शिवाय नाटक मालिका चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. आता ललित कला बघा, ललित कला, ललित कला म्हणजे मानवी मनातील भावनांचा आविष्कार सादर करणाऱ्या कला. त्यामध्ये शिल्प नृत्य संगीत साहित्य इत्यादी कलांचा समावेश होतो. पुढे बघा, एवढंच नाही तर मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. आज दर्जेदार म्हणजे उत्कृष्ट प्रतीचे दर्जेदार. दर्जेदार म्हणजे उत्कृष्ट प्रतीचे. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते. आता निवेदन तंत्र बघा, निवेदन तंत्र निवेदन तंत्र म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे स्वरूप समजावून सांगण्याचे तंत्र. निवेदन तंत्र म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे स्वरूप समजावून सांगणारे तंत्र. बघा तर त्या ठिकाणी या ठिकाणी ती कथा सांगते की मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय त्या ठिकाणी कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. त्याचप्रकारे उत्तम निवेदन तंत्रामुळे एखादी कथा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खुलत जाते. सुश्रुत, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची
नाव मला सांग ना. आता सुश्रुत्या परिल म्हणतो की तुला ज्यांनी निर्माण केलं त्या लेखकांची मला नाव सांग. आता ही कथा कोणत्या प्रसिद्ध लेखकांची नाव सांगते बघा. यग जोशी कथा काय सांगते बघा. यग जोशी, वि स खांडेकर, विभावर शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, दमा मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. बघा आता तृप्त करणे म्हणजे समाधानी करणे. तृप्त म्हणजे समाधानी. तृप्त म्हणजे समाधानी. तर त्या ठिकाणी कथा म्हणते की मला अनेक महान प्रसिद्ध अशा लेखकांनी समाधानी केले. पुन्हा ऐका कोणत्या लेखकांची त्या कथेत नावं घेतलेत. तर य. ग. जोशी, वि. स. खांडेकर, विभावर शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द. मा. मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. आणि या प्रसिद्ध अशा मराठी लेखकांनी अनेक वाचकांना त्या ठिकाणी कथा दिल्या आणि त्या कथा वाचून अनेक वाचक त्या ठिकाणी खरोखर मनापासून समाधान झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. सुश्रुत किती सुंदर. आता ही ताई कोण बरं बघा. आता कथा त्या ठिकाणी बाजूला गेलेले. आता यापुढे आपण कादंबरी पाहणार आहोत. बघा किती सुंदर. आता ही ताई कोण बरं. कादंबरी काय सुश्रुत आवडली का कथा. मी कादंबरी कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आता आवाका म्हणजे विस्तार. आवाका म्हणजे विस्तार. तर त्या ठिकाणी सुश्रुत त्या कथेला म्हणतो की ही दुसरी ताई कोण आहे. तर ती कादंबरी म्हणते मी कादंबरी आहे. कादंबरी म्हणजे कथेची दुसरी बहीणच, मोठी बहीणच. कारण कथेच्या पेक्षा कादंबरी ही विस्ताराने खूप मोठी अशी असते असं ती कादंबरी त्या सुश्रुतला म्हणते. सुश्रुत मोठा म्हणजे किती ग. कादंबरी अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात. तर ती कादंबरी त्या सुश्रुतला म्हणते की माझा विस्तार खूप मोठा असतो. त्या कादंबरीमध्ये पात्र खूप मोठे असतात. अनेक पात्र त्या कादंबरीमध्ये पाहायला मिळतात. त्यांचा परस्पर संबंध असतो आणि त्या कादंबरीमध्ये जी काही पात्र असतात त्या प्रत्येक पात्राचा परस्पर संबंध एकमेकांशी आपल्याला दिसून येतो. एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला संबंध दिसून येतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. आणि या कादंबरीचे ती कादंबरी म्हणते की माझे कथानक हळूहळू पुढे सरकत जाते, उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. आणि ती कादंबरी वाचल्यानंतर ती जी पात्र आहेत ती पात्र आपल्याला तुम्हाला कुठेतरी पाहिल्याचे किंवा ओळखीचे असल्याचे आपल्याला भासते. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आणि ती कादंबरी म्हणते की अशा प्रकारे मी मधूनच अनेक वळणं घेते आणि त्या वाचकांची उत्कंठा वाढवते. ती कादंबरी पुढे पुढे वाचत जावी ही उत्कंठा त्यामध्ये त्या वाचकांना लागून राहते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. आणि अशा प्रकारे हा वाचक ज्यावेळेस मला वाचतो त्या कादंबरीला वाचतो त्यावेळेस पुढे काय होईल ही उत्कंठा त्याला लागून राहते आणि ती तो वाचक ती कादंबरी पुढे वाचत राहतो. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत करत माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. आणि अशा प्रकारे जो वाचक ती कादंबरी वाचत असतो ती कादंबरी वाचत असताना तो वाचक त्या कादंबरीमध्ये पुढे काय होणार आहे याचा विचार करतो आणि ती कादंबरी तो वाचक पुढे वाचत जातो आणि त्या कादंबरीमध्ये अगदी रममाण होऊन जातो, मग्न होऊन जातो. सुश्रुत खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. कादंबरी बरं का सुश्रुत साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. आता ती कादंबरी म्हणते की सुश्रुत तुला माहित आहे का की साहित्य क्षेत्रातील सर्वात महत्वाचा मानाचा असा जो पुरस्कार समजला जातो ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेला आहे. ज्ञानपीठ ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट समजला जाणारा असा पुरस्कार आहे आणि तो वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेला आहे. तर आतापर्यंत आपण कथा आणि कादंबरी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली.
आता इथून पुढे आपण कवितेविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. कविता, सुश्रुत ओळखलंस मला? आता कविता आलेली आहे आणि कविता त्या सुश्रुतला म्हणते, सुश्रुत तू मला ओळखलंस का? अरे मी आहे कविता, आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे. आणि ती कविता म्हणते की सुश्रुत आपली फार पूर्वीपासून चांगली ओळख आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालसोळत म्हणता. ती म्हणते ज्यावेळेस तुम्ही पाठ्यपुस्तकातील तुमच्या कविता अभ्यासता त्यावेळेस त्या कविता तुम्ही तालसोळत म्हणता. आणि आपण ज्यावेळेस या कविता अभ्यासतो त्यावेळेस या कविता आपण तालसोळत म्हणतोच. सुश्रुत, हो ताई मला आठवतंय, ही आवडते माझं मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता आहेत. आणि सुश्रुत सुद्धा त्या कवितेला म्हणतो, हो ताई मला माहित आहे मला कविता खूप आवडतात आणि माझ्या आवडत्या कवितामधील दोन कविता आहेत, त्यातील पहिली कविता आहे ही आवडते माझ मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या दोन कविता माझ्या खूप आवडीच्या कविता आहेत. कविता छान ना सुश्रुत, माझं रूप छोटस आटोपशील, मोजके शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. ती कविता म्हणते माझं रूप छोटस आहे आटोपशील असं आहे, परंतु मी मोजके शब्दामध्ये खूप मोठा आशय त्या ठिकाणी व्यक्त करते. आणि बघा, जरी कविता छोटी असली तरी सुद्धा त्या कवितेचा आशय मात्र अतिशय मोठा असा असतो, अर्थपूर्ण असा आशय असतो. यम अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझा अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. आता आशयगर्भ आशयगर्भ म्हणजे अर्थपूर्ण. त्या ठिकाणी ती कविता म्हणते की कवी अलंकारांचा वापर करून माझी शब्दरचना अगदी अर्थपूर्ण करतात. अलंकार म्हणजे काय? आपण सुंदर दिसावं यासाठी आपण अलंकार दागिने अंगावर परिधान करतो. त्याचप्रमाणे भाषाशैली सुंदर व्हावी यासाठी कवी अलंकारांचा वापर करतात आणि ती कविता अगदी अर्थपूर्ण करून टाकतात. बघा, तर अलंकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक अर्थालंकार आणि दोन शब्दालंकार. त्यामधील बघा, यम अनुप्रास या शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग कवी सजवून आशयगर्भ करतात. बघा, तर त्या ठिकाणी कविता म्हणते की अलंकारांचा वापर करून हे कवी माझ्या शब्दांना एक वेगळा अर्थ त्या ठिकाणी प्राप्त करून देतात, एक वेगळा आशय त्याला कवितेला त्यावेळेस मिळून जातो. सुश्रुत, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकल असते. आता चपकल, चपकल म्हणजे तंतोतंत. सुश्रुत त्या ठिकाणी सांगतो, आमच्या मॅडम आम्हाला सांगतात की कवितेची शब्दरचना अतिशय अर्थपूर्ण व चपकल अशी असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? आता आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती. आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो कल्पनांचा सुंदर आविष्कार त्यामध्ये असतो, हे बरोबर आहे ना? कविता, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? आणि कविता त्या सुश्रुतला म्हणते, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि कवितेबद्दल आणखी तुला काय माहीत आहे? सुश्रुत, ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरला चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सिडीमध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. त्यानंतर सुश्रुत म्हणतो की तुला मी केवळ पुस्तकातच पाहत नाही तर सिडीमध्ये सुद्धा पाहतो. सिडी म्हणजे बरोबर काय ते? सिडी म्हणजे स्वरबद्ध ध्वनी दबकडी. सिडी म्हणजे स्वरबद्ध ध्वनी दबकडी. तर सुश्रुत म्हणतो की तुला संगीतराने स्वरबद्ध केले की तुझे रूपांतर गाण्यामध्ये होते. आणि बरोबर, एखादी कविता असेल तर त्याला चाल लावली, संगीत दिलं तर त्या कवितेचे आपण गाण्यामध्ये रूपांतर करू शकतो. कविता, छान निरीक्षण आहे ना तुझं. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? आता ती कविता त्या सुश्रुतला विचारते की आता मला सांग, तुझ्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत, हो करतात ना. कविता,
कोणत्या तारखेला, मग कविता त्या सुश्रुतला विचारते की कोणत्या तारखेला तो शाळेमध्ये मराठी दिन साजरा करतात. आता हे त्या सुश्रुतला माहित आहे का ते पाहूया. सुश्रुत 27 फेब्रुवारीला ज्यावेळेस कविता विचारते की तुझ्या शाळेमध्ये मराठी दिन केव्हा साजरा करतात, त्यावेळेस तो सुश्रुत आठवतो आणि सांगतो 27 फेब्रुवारीला हा मराठी दिन साजरा करतात. कविता: अगदी बरोबर, तो कोणाचा जन्मदिवस आहे माहित आहे तुला? कविता म्हणते: जो मराठी दिन साजरा केला जातो तो कोणाचा जन्मदिवस आहे माहित आहे का तुला? तर त्यावेळेस त्या सुश्रुतला सांगता येत नाही. सुश्रुत: नाही ग. कविता: नटसम्राट नाटकाचे लेखक वि वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. ज्यावेळेस ही कविता त्या सुश्रुतला विचारते की 27 फेब्रुवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे, तर त्यावेळेस त्या सुश्रुतला सांगता येत नाही आणि मग ती कविता म्हणते 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. प्रथम आपण पाहिलं की वि स खांडेकर यांच्या ययाति या कादंबरीला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच प्रकारे कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. सुश्रुत: खरंच? कविता: कुसुमाग्रजांबरोबर केशव सूत, बालकवी, बाबा बोरकर, बासी मर्डेकर, शांता शेळके, इंद्रसंत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. या ठिकाणी कवी सांगते, कुसुमाग्रजांनी मला मानस्थान प्राप्त करून दिले, त्याचबरोबर अनेक असे महान कवी आहेत ज्यांनी मला महत्व प्राप्त करून दिले. त्यामध्ये त्या कवितेने कोणाचे नाव घेतले बघा: केशव सूत, बालकवी, बाबा बोरकर, वासी मर्ढेकर, शांता शेळके, इंद्रसंत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. या सर्व कवींनी या कवितेला अतिशय मानाचे स्थान प्राप्त करून दिलेले आपल्याला पाहावयास मिळते. संत काळापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वर्णने घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. आणि अशा प्रकारे अगदी संत काळापासून आता शाहीर काव्यापर्यंत अनेक रूपे घेत मी या ठिकाणी पोहोचलेले आहे. तर संत काव्य म्हणजे काय बघा? संत काव्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संतांनी निर्माण केलेली काव्ये. संत काव्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संतांनी निर्माण केलेली काव्ये. त्यानंतर पंत काव्य. पंतकाव्य म्हणजे पंडित कवींनी आख्यानपर लिहिलेली काव्य. पंतकाव्य म्हणजे पंडित कवींनी आख्यानपर लिहिलेली काव्य. त्यानंतर मध्ययुगीन काव्य. मध्ययुगीन काव्य म्हणजे 14व्या व 15व्या शतकातील काव्य. मध्ययुगीन काव्य म्हणजे 14व्या व 15व्या शतकामध्ये निर्माण झालेली काव्य. आणि शाहिरी काव्य. शाहिरी काव्य म्हणजे काय? लावण्या पवाडे इत्यादी काव्यरचना करणाऱ्या शाहिरी कविता. शाहिरी काव्य म्हणजे लावण्या पवाडे इत्यादी काव्यरचना करणाऱ्या शाहिरी कविता. तर अशा प्रकारे कवितेचे स्वरूप काळानुसार बदलत गेलेले आपल्याला दिसून येते. तर आज आपण कथा, कादंबरी, काव्य यांची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. या पाठामध्ये कोणती माहिती सांगितलेली आहे? तर सुश्रुतच्या वर्गाची सहज भिलार या पुस्तकाच्या गावामध्ये जाणार होती आणि त्यांच्या शिक्षकांनी त्यांना भिलार या गावाविषयी माहिती सांगितली होती. आणि ज्यावेळेस हा सुश्रुत घरी आल्यानंतर त्याला असा भास झाला की काही पुस्तके मुलामुलीच्या वेशामध्ये त्याच्या घरी आली आणि त्याच्याबरोबर ती संभाषण करू लागली होती. आणि अशा प्रकारचं संभाषण नाट्यस्वरूपात आपण त्या ठिकाणी पाहिले होते. यामध्ये कथेबद्दल आपण माहिती पाहिली. यामध्ये ऐतिहासिक कथा असतील, बोधकथा असतील, विज्ञान कथा असतील, परिकथा असतील, पंचतंत्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्या ठिकाणी कथेचे प्रकार आपण पाहिले. त्याचप्रकारे कादंबरीविषयी माहिती पाहिली. शेवटला आपण कवितेविषयी माहिती जाणून घेतली. त्यामध्ये पंतकाव्य, शाहिरी काव्य, संतकाव्य इत्यादीबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे. तर आज आपण इथपर्यंतच पाठ पाहणार आहोत. या पुढील पाठ आपण पुढील जास्त केला पाहणार आहोत. धन्यवाद.